नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे देवी भक्तांसाठी एक पर्वणीच असते. आदिशक्तीला जागृत करण्याबरोबर देवीची आराधना करत गरबा खेळला जातो. हे जागरण करत देवीच्या प्रति श्रद्धा अर्पित केली जाते. गरबा खेळणे म्हणजे टाळ्यांच्या माध्यमातून दुर्गा देवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. या 9 दिवसात ठिकठिकाणी गरबा खेळला जातो, ज्यात महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात असतात. शिर्डी नजीक निमगाव या ठिकाणी देखील हिंदू राष्ट्र युवा मंच मंडळाने सालाबादप्रमाणे गरबाचे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदू राष्ट्र युवा मंच गोकुळ ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षांपासून नवरात्री दरम्यान विविध कार्यक्रम राबवते. यंदाही मोठ्या उत्साहात या ठिकाणी देवीची स्थापना करून महिलांच्या करमणुकीचे कार्यक्रम घेतले जात आहे. गरबाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणत एक आनंद उत्सव साजरा केला गेला आहे. यात तरुणांचा मोठा सहभाग सध्या दिसून येत असून आलेल्या भाविकांना देवी दर्शनाबरोबरच गरब्यादरम्यान सुरक्षाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे आयोजक सांगताय. सालाबादप्रमाणे हे आमच्या मंडळाचं 7वं वर्ष असून आम्ही दररोजच वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये महिलांच्या दांड्याचा खूप मोठा आम्हाला दरवर्षी प्रतिसाद लाभत आहे आणि आमच्याकडं आता 7व्या माळीचं खिचडीचाही खूप मोठा 100 किलोचं नियोजन असतं आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी महिला वाढतच चाललेल्या आहे, त्यामुळे आमच्या कार्यक्रमाला खूप मोठं एक रूप आलेलं आहे. हां, भव्य असं स्वरूप आलेलं आहे आणि सर्व मुलांनी मंडळाच्या सदस्यांनी एक चांगलं नियोजन करून आमच्या गावाची नाही तर राहत्या तालुक्याची इज्जत वाढवलेली आहे. आमच्या निमगाव परिसरामध्ये आदर्श समजलं जाणारं हिंदू राष्ट्र युवा मंच यांचं या नवरात्राचं 7वं वर्ष आहे आणि रोज पाहतो आहे मी, आजची 7वी माळ आहे. निमगाव परिसरामध्ये युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात व तसेच महिलाही या प्रमाण इथे उपस्थित असतात. जवळजवळ महिला 100 ते 150 महिला इथं टिपऱ्या खेळण्यासाठी येतात व तरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आमचे मित्र हिंदू राष्ट्र युवा मंचाचे संस्थापक किशोर कातुरे व तसेच सर्व पदाधिकारी असेल, गोकुळ टुबे असतील, सिकंदर शेख असतील, अध्यक्ष अक्षय कातुरे, महावीर गांधी, सर्वच पदाधिकारी या नवरात्र उत्सवाकरता मोठ्या प्रमाणात रोज त्यांचा पूर्ण कामातला वेळ काढून इथे उपस्थित असतात व निमगाव परिसरामधील सर्व महिला खेळण्यासाठी येतात. जवळजवळ 150 ते 200 महिला इथं उपस्थित प्रेक्षक म्हणून पण बघायला असतात. या ठिकाणी हिंदू राष्ट्र युवा मंच आयोजित आम्ही सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव अगदी उत्सवात साजरा करत असतो, परंतु हे वर्ष आमच्यासाठी खरोखर एक अनोखं वर्ष आहे, कारण साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाली आहे आणि साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षामध्ये कसा चांगला कार्यक्रम करता येईल हा आमचा मानस होता. त्यामुळं आम्ही सर्व तरुण एकत्रित येऊन या महिला भगिनींना मुलींना युवकांना एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म कुठं देता येईल हे आमच्या मनामध्ये होतं. तर असं करत असताना आम्ही दररोजचे 10 दिवसाला 10 कार्यक्रम ठेवले, त्यामध्ये दांडिया प्रामुख्याने हा महिलांसाठी ठेवला. त्याच्यामध्ये त्या दांडिया स्पर्धेच्या दरम्यान आपण दररोज एक पैठणीचं वाटप केलं आणि ते लकी ड्रॉ पद्धतीने गोरगरिबाला कोणालाही जाऊ ती पैठणी, तर ही देवीचा प्रसाद म्हणून ही पैठणी प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते. आता आमचे 2-3 पैठणीचे लकी ड्रॉ 2-3 दिवसापासून झालेले आहेत,
आज पण एक लकी ड्रॉ आम्ही काढणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या या मंडळाने आज जवळजवळ 151 किलो शाबुदाना खिचडीचा सगळ्या नवरात्रातील ज्या महिलांना उपवास असतो, युवकांना, मुलांना, सगळ्यांना उपवास असतो, या उपवासानिमित्त हा 151 किलो खिचडीचा भंडारा या ठिकाणी झाला. त्याचप्रमाणे तरुणांना एक छोट्या मुलींना मुलांना वाव मिळावा म्हणून रांगोळी स्पर्धा ठेवली आहे. परत एकदम छोटे छोटे जे बालक आहे आमचे, ते गणपती बसवत असतात, त्यांच्यासाठी आम्ही संगीत खुर्च्या या ठिकाणी ठेवल्या. महिलांच्या, मुलींच्या आणि मुलांच्या या संगीत खुर्च्यांचे बक्षीस आपण त्यांना देणार आहोत. शेवटच्या दिवशी आपण हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. तर खऱ्या अर्थानं या इथं ज्या महिला, ज्या मुली या विश्वासाने इथं येतात, तर हा खरोखर आमच्या मंडळावर, आमच्या मंचावर हा सर्व गावांनी ठेवलेला हा विश्वास खऱ्या अर्थाने ही संख्या पाहून सार्थकी झाल्यासारखं आम्हाला वाटतो. आमचे मित्र किशोरभाऊ कातोरे, त्याचबरोबर गुकुळभाऊ ठुबे, त्याच्यानंतर धनुभाऊ पाटील यांनी ज्या मंडळाच्या बाबतीत सांगितलं, हे सर्व होत असताना यामध्ये ग्रामस्थांचा खूप मोठा सहभाग आहे. यामध्ये जे जे मान्यवर आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदतीचा हात पुढं केला. त्यामुळेच आम्ही आज हा व्यवस्थित कार्यक्रम करू शकलो. मी आपल्या SP चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो, मंडळाच्या वतीने आभार मानतो. निमगा पंचक्रोशीतील महिला आणि पुरुषांसाठी हिंदू राष्ट्र युवा मंचाचा गरबा म्हणजे एक सुखद अनुभव असतो. त्यामुळे या ठिकाणी महिलांची संख्या मोठी असते. गरबा खेळायला येणाऱ्या महिलांसाठी 9 दिवस लकी ड्रॉ काढून प्रत्येक दिवशी विजेता महिलेला पैठणी दिली जाते. महिलांचा सन्मान म्हणजे माता दुर्गेचा सन्मान होत असल्याने येथे महिला मोठ्या आनंदात सहभागी होतात. आनंदना 9 दिवस आम्ही खूप याचा आनंद घेतो. सगळ्या महिला, गावातल्या महिला सगळ्या गोळा होतात, सगळ्या टिपऱ्यांचा बहुत आनंद घेतात. दररोज आम्ही एक चिठ्ठी काढतो आणि एक पैठणी देतो दररोज. आणि मुलींना आम्ही बक्षीस देतो, एका मुलाला एका मुलीला बक्षीस देतो. आणि हा नवरात्रीचा उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करतो. कारण या ठिकाणी महिला मुली 300-350 महिला मुली असतात. हो, याच्यामधून आहे ना आम्ही दोन, एक मुलगा एक मुलगी याचं बक्षीस काढतो आणि एक महिलेचं महिलेला बक्षीस देतो पैठणीचं. हो, आणि 9 दिवसाचा कार्यक्रम आमचा हा दररोज असा नित्यनियमाने चालू असतो. त्याचा खूप आम्ही आनंद घेतो. हो, दररोजचे चहा, त्यांना चहा पाणी सगळ्यांची व्यवस्था करतो आम्ही. त्याचा खूप आनंद घेतो आम्ही. आणि 9 दिवसाचा हा नवरात्राचा उत्सव असा असतो, हा 9 दिवस 9 घटी बसलेली असते देवी. 9 दिवसाचा हा उत्सव जो असतो तो महिलांनी सगळ्यांनी उपास केलेला असतो 9 दिवसाचा. हो, 9 दिवसाचा 9 साड्या आम्ही देवीला आम्ही दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवतो. आणि दशतीची साडीचे असला कलर तीच साडी आम्ही देवीला घालतो. या 9 दिवस ह्या महिलांचं दररोज आमच्या रांगोळी सगळी व्यवस्था पूजा बिजा सगळं करतात. दररोज सकाळी संध्याकाळी आरती होती. वर्षापासून केलंय चालू. जसं प्रत्येक वर्षामध्ये बदल होत चाललाय. आता मागच्या वर्षी काही कमी लोक होते, आता या वर्षी जास्तीचे लोक वाढले गेले. असतील 300-350 असतील. पुरुष असतील 100-100 असतील. हिंदू राष्ट्र युवा मंच या मंडळामध्ये 350 महिला गरबा खेळण्यासाठी येतात. आलेल्या महिलांना चहा पाणी नाश्त्याबरोबरच सुरक्षाही प्रदान केली जाते. हा नवरात्र उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी हिंदू राष्ट्र युवा मंचाचे सर्व लहान थोर कार्यकर्ते परिश्रम घेतात. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास निमगाव.